नमस्कार, मैं ज्योति पांडे स्वागत करती हूँ आप सभी का इंडिया समाचार में। तो चलिए रुक करते हैं कुछ बड़ी और कुछ अहम खबरों से। विदेश में नौकरी दिलाने के नाम पर हजारों भारतीयों को करोड़ों रुपए का चूना लगाने वाले चार विदेशी नागरिकों को मुंबई पुलिस की साइबर सेल ने पुणे से गिरफ्तार किया है। गिरफ्तार आरोपियों में तीन नाइजीरिया जबकि एक सियरा लियोन का नागरिक है। आरोपियों की ठगी के लिए इस्तेमाल किए जाने वाले 64 भारतीय और दुबई व नाइजीरिया में स्थित एक एक बैंक खाते की जानकारी मिली है। नाइजीरिया बैंक खाते में आरोपियों ने ठगी से हासिल 10 करोड़ रुपया जमा कर रखे हैं, जिसे जब्त करने की कोशिश की जा रही है। गिरोह अंतर्राष्ट्रीय स्तर पर ठगी करता था और आरोपियों ने ठगी के लिए 48 देशों के 27,000 लोगों की जानकारी इकट्ठा कर रखी थी। मामले में विशाल मांडोकर नाम के चेंबूर में रहने वाले एक व्यक्ति ने 15 जनवरी को साइबर पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई थी। मांडोकर ने पुलिस को बताया कि एक विज्ञापन देखकर उन्होंने कनाडा में स्थित हिल्टन होटल में नौकरी का आवेदन किया था। इसके बाद आरोपियों ने दावा किया कि उनकी नियुक्ति हो गई। उन्हें नियुक्ति पत्र भेज दिया गया और कथित डिप्लोमेट से संपर्क करने को कहा गया, जिसने वीजा फीस यात्रा खर्च आदि के नाम पर उसने अलग अलग बैंक खातों से 17,22,000 रुपए जमा करा दिए। बाद में ठगी का एहसास होने पर मांडोकर ने मामले की शिकायत पुलिस से की। डीसीपी रश्मि करंदीकर की अगुवाई में पुलिस की टीम ने छानबीन शुरू की और पाया कि ठगी का यह गोरख धंधा पुणे के उंडरी इलाके से चल रहा है। इसके बाद पुलिस की टीम ने यहां से ओगुन साकिन ओलियानी सोटोमिवा थॉम्पसन ओपेमी अगुन मोरोटी और अंगस्टिन विलियम्स नाम के आरोपी को दबोच लिया। आरोपियों के पास से 14 मोबाइल, 4 लैपटॉप, 3 मेमोरी कार्ड, 5 राउटर, 2 VAC नंबर जब्त किए गए हैं। मराठी बोलते पहले साइबर पुलिस स्टेशन मुंबई यांच्या डीसीपी रश्मी करंदीकर, ACP नितिन जाधव, सीनियर PI सहस्त्रबुद्धे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने एक अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे, जी आपल्यासमोर आता सांगत आहोत। एक कंप्लेनंट आहे चेंबूरमध्ये राहणारा, ज्याला हिल्टन हॉटेल कॅनडा ह्या ठिकाणावरून जॉब ऑफर आल्याचा ईमेल आला। बेसिकली त्याने नोंदवून ठेवलं होतं स्वतःचं जॉबसाठी, जसं आपण Naukri.com किंवा LinkedIn Monster.com, Monster India किंवा JobHero.com अशा प्रकारच्या साईट्सवर त्यांनी त्याची नोंद करून ठेवलेली होती की ही इज सीकिंग सम जॉब। आणि त्याच्यातला हा डेटा कोणीतरी बघून त्याला एक ईमेल पाठवला की तुमचा हा प्रोफाईल चांगला असल्यामुळे वी कॅन गिव यू अन अपॉइंटमेंट लेटर। आणि त्यामध्ये काही ईमेल्स एक्सचेंज झाल्यानंतर त्याला त्यांनी कन्फर्म केलं की वी हॅव अपॉइंटेड यू ॲज अ मॅनेजर इन हिल्टन हॉटेल कॅनडा। त्यानंतर त्याच्याकडून साधारणतः एक त्याला सांगितलं की एक डिप्लोमॅट आहे मार्क ब्राऊन नावाचा, त्याच्याशी ह्या नंबरवर संपर्क साधावा फॉर फर्दर डिटेल्स। त्याने तो कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्याची माहिती आणि ह्या सर्व डिलिबरेशन झाल्यावर त्याला सांगितलं की तुम्हाला आता काही प्रोसेसिंग फी भरावी लागेल, तुम्हाला काही अपॉइंटमेंटची फी भरावी लागेल, काही व्हेरिफिकेशनची फी भरावी लागेल, अशा वेगवेगळ्या फीजच्या नावाखाली त्याला 2,00,000, 5,00,000, 2,00,000, 5,00,000 अशा स्वरूपाचा अमाऊंट साधारणतः 17,00,000 रुपये त्याला भरायला लावलेत एका पर्टिक्युलर अकाउंटमध्ये। त्यानंतर त्याला सांगितलं की तुम्हाला RBIचं व्हेरिफिकेशन हा रिपोर्ट सुद्धा आपल्याला आणावा लागेल। त्यावेळेला त्याला समहाव डाऊट आला, त्याचा एक परिचित RBIमध्ये काम करत असल्यामुळे त्याने RBIमध्ये जाऊन त्याचं व्हेरिफिकेशन केलं असताना त्याला समजलं की अशा स्वरूपाचं काहीही होत नसतं। त्यामुळे त्याने लगेच सायबर पोलीस स्टेशनकडे धाव घेतली। सायबर पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर त्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्यानंतर अत्यंत कौशल्यपूर्ण तपास, कारण काय ही घटना थोडी जुनी होती, अशा स्वरूपाच्या ह्या सर्व गोष्टी फेक ईमेल IDs आणि बऱ्याचशा फेक आयडेंटिटीजवरच ऑपरेट होत असतात।
त्यामध्ये हा कौशल्यपूर्ण तपास करून उंड्री नावाची जागा आहे पुणे शहरामध्ये, त्या ठिकाणी आपली टीम पोहोचली आणि चार आफ्रिकन नॅशनल्स तिथून पकडून आणलेत, त्यामध्ये तीन नायजेरियाचे आणि एक सियरा लिओन ह्या देशाचा नागरिक आहे. ह्या चार आरोपींना ज्या वेळेला चौकशी करण्यात आली त्यांच्याकडून जवळजवळ 14 मोबाईल फोन्स, 2 लॅपटॉप्स, पेन ड्राईव्स आणि बरंच काही काही साहित्य सापडलं. ह्या साहित्याचं याच्यातील डेटाचं अनालिसिस केल्यानंतर असं समजलं की साधारणत ह्यांच्याकडे 27,000 लोकांचा असा हा डेटा त्यांच्या या लॅपटॉप्समध्ये आणि मोबाईल्समध्ये ऑलरेडी होता. या 27,000 पैकी साधारणतः आमचा अंदाज असा आहे की त्यांनी 2,000 लोकांना आतापर्यंत कॉन्टॅक्ट केलेला आहे, त्याच्यातल्या बऱ्याच लोकांना फसवलेलं सुद्धा असेल आहे. 2,500 लोकांचा पासपोर्ट अशी रिलेटेड डेटा सुद्धा त्यांच्याकडे सापडलेला आहे. सो ऑल इन ऑल ह्याची ही जय्यत तयारी एकदम ऑर्गनाइज्ड पद्धतीने त्यांनी ही गोष्ट केलेली प्राथमिकतः दिसून येत आहे. 12 भारतीय राष्ट्रीयकृत बँकांमध्ये साधारणतः 64 अकाउंट वेगवेगळ्या नावावर ते ऑपरेट करत होते, त्याच्यावर हे पैसे जमा व्हायचे. साधारणतः 11 अकाउंट्सचं आम्ही डिटेल विश्लेषण केलं तर साधारण 2.5-3 कोटी रुपये त्यामध्ये फिरवलेले असल्याचे दिसलं. ह्यामध्ये इव्हन एक दुबईचा अकाउंटही दिसला, एक नायजेरियाचा अकाउंट दिसला ज्यामध्ये 10 कोटी रुपये पाठवलेले असल्याचं दिसलंय. सो हे दोन्ही अकाउंट्स फ्रीज करण्यासाठी आम्ही प्रोसेस केलेली आहे. 27,000 डेटा जो आहे, 27,000 डेटा हा जवळजवळ 48 देशांमधल्या नागरिकांचा आहे. म्हणजे यांची पोहोच ही फक्त महाराष्ट्रात मुंबई पुरता सीमित नसून हे जे बँक अकाउंट्सही आहेत हे महाराष्ट्रा व्यतिरिक्त दिल्ली, UP, पश्चिम बंगाल, आसाम, उडीसा अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये पसरलेले हे अकाउंट्स आहेत. सो ह्यांची म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण सायबर क्राईम नोज नो बाउंड्रीज, ते म्हणजे अगदी ग्लोबल काइंड ऑफ ऑपरेशन्स हे लोक करतायत आणि वेगवेगळ्या माध्यमांचा, वेगवेगळ्या चॅनेल्सचा वापर करून लोकांची फसवणूक याच्यामध्ये आपल्याला आतापर्यंत दिसून आलेली आहे. या लोकांची PC आता उद्यापर्यंत आहे आणि बराचसा यांचं काही क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे का किंवा यांनी अगोदर कुठे अशा स्वरूपाचे काही क्राईम्स केलेले आहेत का, त्यांचं अजून कुठे कुठे नेटवर्क किती पसरलेलं आहे, ह्या सर्व गोष्टींचा आता सध्या तपास सुरू आहे. सो दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स. परंतु त्याही पेक्षा महत्वाचं इज द एंडिंग ऑफ दिस. सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही ह्या अगोदरी अनेक प्रेस कॉन्फरन्सेस घेतलेले आहेत जॉब फ्रॉड, जॉब स्कॅम या नावाखाली. आम्ही वारंवार नागरिकांना अपील करत असतो की कुठल्याही प्रकारच्या फिशिंगला आपण बळी पडू नका. कुठल्याही लिंकवर कोणीही आपल्याला जर लिंक पाठवत असेल ईमेलद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे किंवा SMS द्वारे जर आपल्याला लिंक पाठवत असेल तर त्या लिंकवर क्लिक करून आपण कुठलाही फॉर्म भरू नका. इट इज हायली लाईकली की ते तो फेक वेबसाईट आहे, फेक ईमेल आहे आणि त्यामुळे कृपया करून असं कुठेही आपण भरू नका. महत्वाचं, आपण जर हिल्टन हॉटेलमध्ये जर जॉबसाठी अप्लाय करता आहे तर त्याची अधिकृत वेबसाईट जी आहे त्या अधिकृत वेबसाईटवर आपण जा. त्यामध्ये जी नोंदवलेला ईमेल ऍड्रेस आहे त्याला क्लिक करून आपण पुढचा संपर्क साधा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण बघता की हे जे ईमेल्स येतात हे अगदी हुबेहूब दिसणारे असतात. उदाहरणार्थ करिअर्स हिल्टन हॉटेल्स कॅनडा ॲट
समथिंग समथिंग डॉट कॉम, तर त्याच्यामध्ये ते अगदी छोटासा बदल करतात, करिअर्स हिल्टन हॉटेल्स इन कॅनडा ऍट समथिंग समथिंग डॉट कॉम. म्हणजे तुम्हाला एक सर्वसाधारण माणसाला म्हणजे भूलच पडते की हा खरा आहे की हा खरा आहे.